नमस्कार, पुरंदरने चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आजच्या ठळक बातम्या, संत सोपणदेव प्रस्थान पालखी सोहळा परंपरेप्रमाणे देऊळवाड्यात उत्साहाने संपन्न। शिक्षक नेते व सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते नाना जोशी यांची निराशेव तक्रार, महात्मा गांधी तंटा मुक्तीच्या अध्यक्षपदी निवड। खंडोबा देवाचे मुख्य इनामदार श्याम काका पेशवे यांच्या 47व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मार्तंड कोविड सेंटरला 51,000 रुपयांची देणगी दिली। आज सासवड येथे बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या सूचनेनुसार विद्युत महावितरणाच्या मुख्य अधिकाऱ्यांसमवेत राष्ट्रवादीच्या प्रमुख नेते व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली। गराडे येथे 20 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन। प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस गणेश जगताप व पंचायत समितीच्या सदस्या सुनीता काकी कोलते यांच्या हस्ते करण्यात आले। सदर कार्यक्रमास गराडे गावचे ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते। मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण मिळावे यासाठी पुरंदर हवेलीचे आमदार संजयजी जगताप यांनी पत्र देऊन आपली भूमिका स्पष्ट केली। संभाजी भिडेंसह 80 जणांवर गुन्हा दाखल। अन्याय सहन न झाल्याने भिडे गुरुजी भेटीला बंडातात्या कराडकरांचे स्पष्टीकरण। बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी गाडीत घालून कराडमधील करवडी येथे 20 जुलैपर्यंत स्थानबद्ध केले आहे। संभाजी भिडे यांनी आपल्या धारकऱ्यांसह बंडातात्या कराडकर यांची आज भेट घेतली। MPSC बोर्डावरील सदस्य संख्या वाढविण्याच्या शासनाचा निर्णय, महाराष्ट्रात ही सदस्य संख्या 6 आहे। MPSCच्या बोर्डावर 11 किंवा 13 सदस्य असावे त्याला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिली। UPSC मध्ये ज्याप्रमाणे पुढील 1 वर्षाचा परीक्षांचा कार्यक्रम जाहीर केला जातो त्याचप्रमाणे MPSC बाबतही काय करता येईल याबाबतही विचार सुरू असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली। विधिमंडळाच्या पायऱ्यावर भाजपाची अभिरूप विधानसभा, त्यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी मांडला प्रस्ताव। पुणे व नागपूरमध्ये राज्य सरकारच्या विरोधात भाजपाचे आंदोलन, गरीब ओबीसीचं सरकारकडून खच्चीकरण। भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचा सरकारला नागपूरमध्ये इशारा, 12 आमदारांचे निलंबन मागे घेईपर्यंत आंदोलन चालू ठेवण्याचा इशारा। पुण्यातही जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर भाजपाच्या वतीने आंदोलन करण्यात आले। कोरोनामुक्त गावात शाळा सुरू करण्याचा शासन निर्णय स्थगित, तांत्रिक बाबींमुळे निर्णय स्थगित झाल्याचे शिक्षण विभागाकडून स्पष्टीकरण। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी आज महत्त्वाची बैठक, नारायण राणेंसह अनेकांना मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळण्याची शक्यता। भास्कर जाधव हे नरकासूर आणि सोंगाड्या नितेश राणेंचा हल्ला बोल। 1.5 वर्ष हुलकावणी देणाऱ्या रवींद्र बराटेला पुणे पोलिसांनी केली अटक। पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आमदार रवी राणा यांनी विधानसभेत राजदंड पळविला। मार्शल कर्वी रवी राणा यांना सभागृहाबाहेर काढण्याचा आदेश तालिका अध्यक्ष भास्करराव जाधव यांनी दिला। मुख्यमंत्री शिवसेनेचा पण पैसा खर्च करते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष। शिवसेना पक्षाकडे जी खाती आहेत त्यावर झालेला खर्च 54,000 कोटी। काँग्रेस पक्षाकडे जी खाती आहेत त्यावर 1,01,000 कोटी खर्च। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे जी खाती आहेत
त्यावर खर्च 2,23,000 कोटी। एमपीएससीत यशस्वी होऊनही नोकरी न मिळाल्यामुळे आत्महत्या केलेल्या स्वप्नील लोणकर यांच्या कुटुंबियांची मनसे नेते अमित ठाकरे यांनी आज भेट घेतली। पुण्यातील सर्व पालक संघटनांनी एकत्र येऊन खाजगी शाळांच्या फी वाढीच्या विरोधात सेंट्रल बिल्डिंग समोर चक्री उपोषण सुरू केले आहे। हरगुडे येथे सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाच्या घरी लाखाची चोरी। कल्याण निवृत्ती ताकवले वय 65 वर्ष सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राहणार हरगुडे तालुका पुरंदर यांच्या घरी दिनांक 2/7/2021 रोजी सकाळी 7 वाजता ते दिनांक 6/7/2021 पर्यंत अज्ञात चोरट्याने 1,00,000 रोख रक्कम, त्यामध्ये 2,000 रुपयांच्या 45 नोटा व 500 रुपयांच्या 20 नोटा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत। कल्याण ताकवले यांनी मारुती वेगनर गाडी विकून मिळालेले 1,00,000 रुपये घरात ठेवले होते। घराच्या दरवाजाला कुलूप लावून कल्याण ताकवले, त्यांची पत्नी मीना, मुलगा मयूर, सून स्नेहल कामोठा मुंबई येथे गेले होते। त्या दरम्यान ही चोरी झाली आहे। दिनांक 6 जुलै रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास अमोल दिलीप ताकवले व नंदकुमार साहेबराव ताकवले यांनी फोन करून घराचे कुलूप कोणीतरी चोरट्यांनी तोडल्याचे कल्याणराव ताकवले यांना फोनवरून सांगितले। सकाळी 11:30 वाजता कल्याणराव ताकवले हरगुडे येथे घरी आले असता घराच्या दरवाजास लावलेले कुलूप व कडीकोंडा कशाने तरी तोडून घरात प्रवेश करून घरातील किचन रूममधील सुटकेसमधील 1,00,000 रुपये चोरून नेल्याचे लक्षात आले। सासवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार जाधव अधिक तपास करीत आहेत। त्रिदत्त सोसायटीतील कुंजीर गुरुजींच्या घरी चोरी व मारहाण। सासवड येथील त्रिदत्त हाऊसिंग सोसायटीतील ऋतुराज बंगल्यातील सेवानिवृत्त मुख्याध्यापक वसंत जयवंत कुंजीर यांच्या घरी रात्री 1:30 वाजता 15 ते 20 वयोगटातील तरुण मुलांनी धाडसी चोरी केली आहे व 60,000 रुपये किमतीचे मणी मंगळसूत्र चोरून नेले आहे। सोमवार दिनांक 5/7/2021 रोजी रात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला व चोरी केली आहे। बंगल्याच्या खालच्या मजल्यावर गुरुजी व त्यांची पत्नी सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी वर्षा वसंत कुंजीर आणि 2 नातवंडे व वृद्ध सासूबाई झोपल्या होत्या, तर वरच्या मजल्यावर बेडरूममध्ये मुलगा व सूनबाई होत्या। रात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास घरात कोणाचा तरी वावर चालू आहे असे गुरुजींच्या लक्षात आले। त्यांनी आवाज दिला असता चोरट्यांनी त्यांना पकडून हात पिरगळून कुकरच्या भांड्याने मारहाण करण्यास सुरुवात केली। शिक्षिका असलेल्या पत्नीलाही जाग आली। चोरट्यांनी बाईच्या कानातील दागिन्यांचीही मागणी केली। बाईंनी घाबरून दोन्ही नातवंडांना जवळ घेतले, परंतु मारहाणीच्या भीतीने त्या पतीला मदत करू शकल्या नाही। भीतीमुळे वसंत कुंजीर यांचा आवाज निघत नव्हता। त्यांनी चोरट्यांच्या हातून सुटका करून बाहेर जाऊन टाळ्या वाजविल्या व बाईंनीही आरडाओरड केली, त्यामुळे चोरटे बाहेर पळाले। चोरट्यांनी सोसायटीच्या रखवालदारावरही दगड फेकून त्याला पळवून लावले। दरम्यान समोरच राहणारे श्री कुंडलिक मेमाने व श्री नितीन कुलकर्णी जागे झाले व त्यांनी घरातील लाईट लावल्या। चोरट्यांनी बंगल्याच्या कुंपण भिंतीवरून उड्या मारून शेजारच्या शेतातून पळ काढला। काही मिनिटातच सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस व अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। त्रिदत्त सोसायटीतील काही तरुण व पोलिसांनी चोरांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यात त्यांना यश आले नाही। वसंत जयवंत कुंजीर गुरुजी वय 65 वर्ष यांच्या हाताला दुखापत झाली असून
त्यांच्यावर हडपसर येथील हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत. सासवड पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेमुळे सोसायटीतील नागरिकांच्या भीतीचे वातावरण तयार झाले आहे. घरात शिरलेले दोन तरुण चोरटे मराठीत बोलत होते व तुम्हाला मारायची सुपारी दिली आहे असे त्यांनी सांगितले. जिन्यातही दोन चोरटे होते. कुंजीर कुटुंबियांनी अशी माहिती व्यक्त केली. सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार काळभोर अधिक तपास करीत आहेत. पुरंदरमध्ये एकूण 31 व्यक्तींचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र परिंचे येथे दिनांक 6/7/2021 रोजी घेतलेल्या 18 अँटीजन टेस्टपैकी 8 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. वीर 2, राऊतवाडी 4, टोनपेवाडी 1, परिंचे 1. प्राथमिक आरोग्य केंद्र माळशिरस येथे दिनांक 5/7/2021 रोजी घेतलेल्या 19 अँटीजन टेस्टपैकी पिसर्वे येथील 5 रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र निरा येथे 19 अँटीजन टेस्ट घेण्यात आल्या. त्यापैकी 7 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. निरा 2, मांडकी 2, पिंपरे खुर्द 1, गुळुंचे 1, जेऊर 1. प्राथमिक आरोग्य केंद्र बेलसर येथे 5 अँटीजन टेस्ट घेण्यात आल्या व त्या सर्व व्यक्तींचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत. ग्रामीण रुग्णालय सासवड येथे दिनांक 6/7/2021 रोजी 52 अँटीजन टेस्ट घेण्यात आल्या. त्यापैकी 11 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. सासवड 6, झेंडेवाडी 1, पारगाव 1, भिवडी 2, परिंचे 1. तसेच ग्रामीण रुग्णालय सासवड येथे 43 RT-PCR टेस्ट घेण्यात आल्या. त्या सर्व व्यक्तींचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत. पुरंदर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.